तर नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाणार आहेत, प्रभू रामचंद्राचं दर्शन ते घेणार आहेत. तर या नाशिकच्या काळाराम मंदिराचा इतिहास आता आपण जाणून घेऊयात. नाशिक येथील पंचवटीमध्ये काळ्या दगडामध्ये बांधलेलं हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी 1778 ते 1790 मध्ये हे मंदिर बांधलं होतं. सुमारे 2000 कारागिरांकडून 12 वर्ष मंदिराचं बांधकाम करण्यात आलं. प्रभू रामचंद्र वनवासादरम्यान या मंदिरामध्ये राहिले अशी आख्यायिका सांगितली जाते. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रामध्ये राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती देखील सापडल्या. राम मूर्ती सापडली त्या जागेला रामकुंड असं नाव देण्यात आलं. मंदिरात दलितांच्या प्रवेशासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आंदोलन देखील करण्यात आलं होतं. त्याचा परिणाम म्हणून आज हे मंदिर दलितांसाठी खुलं आहे.